हरि ओम श्री राम अंबरज्ञान। मी श्रीसिंह बडवे, औरंगाबाद शहर उपासना केंद्र। सध्या या COVID-19 महामारी रोगामध्ये आपल्याला खूप काही अनुभव परमपूज्य सद्गुरू बापूंचे सगळ्यांना झाले, त्यातलाच एक अनुभव मी तुम्हाला शेअर करतो। 9 ऑक्टोबर 2021 रोजी मी मिसेस माझी सुनीता बडवे, तर त्यांना सर्दी झाली आहे, त्यामुळे मी 3 दिवस गैरहजर आहे। चौथ्या दिवशी जेव्हा कंपनीच्या रूलप्रमाणे डिस्पेन्सरीमध्ये जाऊन कोविड टेस्ट केल्याशिवाय जॉईन व्हायचं नाही, त्याप्रमाणे मी गेलो आहे आणि मी पॉझिटिव्ह ठरलो। हरकत नाही, पॉझिटिव्ह ठरलो आहे तर कंपनीच्या बजाज व्हॅनमध्ये मी कोविड सेंटरला होतो। मनात अनेक प्रश्न, कारण त्यावेळची सिच्युएशन आज सांगतोय, परंतु त्यावेळची सिच्युएशन खूप वेगळी होती, कोविड पॉझिटिव्ह होतं ना। परंतु अर्थात एक विश्वास होता की बापूंची ग्वाही आहे, मी तुला कधीच टाकणार नाही। तसंच त्रिविक्रमाचं वचन आहे की माझ्या या भक्ताचे कुठलेही प्रारब्ध बदली तोडी न वा घाली न बांध। आणि खरंच त्रिविक्रमाने धावून आला। आणि त्या मी जेव्हा कोविड सेंटरला गेलो तेव्हा तिथे असं पॅकबंद निसर्गरम्य वातावरण होतं, परंतु पॅकबंदमध्ये आम्ही काही विशिष्ट लोक होतो। परंतु खरं तर कोविड झालेला व्यक्ती आहे, परंतु खूप धमाल केली, चुकीचं वाटेल थोडंसं, धमाल असं की रोज सकाळी आलेला चहा, नाश्ता, जेवण अगदी व्यवस्थित मी घेत होतो। ज्या काही गोळ्या होत्या त्या व्यवस्थित घेत होतो। कंपनीमार्फत जे डॉक्टर्स होते सकाळ संध्याकाळ ते टेस्ट करत होते आमचं, सगळ्या काही गोष्टी ते करत होतो मस्तपैकी। रोज मॉर्निंग वॉक करून, कारण ऑक्सिजन लेवल वाढवायची होती, त्यामुळे मॉर्निंग वॉक। लहान मुलं होती, बापू नेहमी आपल्याला सांगतात लोकांना आधार बना, आणि हा आधार मला तिथे बनता आलं। जी लहान मुलं होती त्यांच्याबरोबर मी क्रिकेट फुटबॉलसुद्धा खेळलो, जे वयस्कर व्यक्ती होती त्यांच्याबरोबर गप्पा मारल्या, बरेच माझ्याच म्हणजे कामगार आणि कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तिथे होते, त्यांनाही जेवण जात नव्हतं, त्यांना तोंडाची चव जाते खूप गोळे असल्यामुळे, पण त्यांना खाली बसून मुद्दामून मांडी घालून बसा, काय तुम्ही रूममध्ये जाऊन जेवताय, इथे बसा, आणि सगळे एकत्र अगदी वनभोजन घेतो आहे असा आनंद मुद्दामून घ्यायला लावला, की जेणेकरून त्यांना जेवण गेलं। आणि असं सगळं करत असताना जेव्हा मी म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी केल्या, या व्यतिरिक्त लॅपटॉप कंपनीने दिलेला आहे, त्यामुळे कंपनीची कामं झाली, संस्थेची कामं झाली। आज ADMचे जे काही ऑनलाईन कोर्स चालू आहेत त्यामध्ये मी सेवा देत होतो, तेही झालं। पूज्य सुचितदादांनाही मी फोन केला होता, तर त्यांनी सांगितलं जे काही ती गोष्टी म्हणायला सांगितल्या होत्या त्या म्हटल्या। इतकं छानपैकी मी एन्जॉय केलं, आणि ते जे 7-8 दिवस होते ही वेगळी स्पेस मला मिळाली। या वेळेस भीती पण होती की मिसेस पण पॉझिटिव्ह निघते का, तर तिने टेस्ट केली, परंतु ती बापू कृपेने निगेटिव्ह आली। तर मित्रांनो, एखादी घटना घडते, एखादी आपत्ती आपल्यावर येते, एखादं संकट आपल्यावर येतं, परंतु बापूंची ग्वाही आहे किंवा की जे जे मजसाठी उचित त्याची तू देशील खचित, हे मात्र मी नक्की जाणीतं, नाही तक्रार रागवा। कुठेही बापूंकडे तक्रार होती की मला का, परंतु मला का नाही, जे काही दिलंय ना त्या प्रारब्ध आहे। कारण सद्गुरू काय करतो, तर सद्गुरू दगडाचं रूपांतर विटेत करतो। ही वीट मी भोगायचं सहाय्य बापूंनी मला दिलं होतं, आणि म्हणूनच शेवटी बापूंना सांगायचं आहे की आद्यपिपांचा अभंग आठवतो, पुष्प उमलले जे माझे, वाहिले तुलाची, तुला तुझे देता नाही करुणेची राहील। हरि ओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवित, नाथ संवित, नाथ संवित। हरि ओम बापुराया।